काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव चंद्रकांता राजगुंडा पाटील। गाव? इंगळी। काय प्रॉब्लेम होता म्हशीला? म्हशीला मी मस्त पहिल्यांदा जवळजवळ 20 वर्षातून पहिल्यांदाच घेतली। हा, घेतल्यानंतर जवळजवळ मला वाटतं किती 8-10 दिवस व्यवस्थित होती। त्याच्यानंतर म्हशी येन चालू झाली। मी येन चालू झाल्यानंतर येन काय येईना म्हणून गावातल्या डॉक्टरांना बोलवून घेतली। ते डॉक्टर काय म्हटले, पिळा पडला होता ह्याला पिशवी, ते पिळा काढून सगळं व्यवस्थित झालं, रेडकून वाचलं ते। त्याच्यानंतर मस्त म्हणजे व्यवस्थित हे केले, कधी नाव खचत चालली। खचत चालत असताना मला एकट्याने गावातल्या लोकांनी माने डॉक्टरांचं नाव सांगितलं, होमिओपॅथिक। हा, होमिओपॅथिक। होमिओपॅथिक माने डॉक्टरांचं नाव सांगितलं म्हणून मी माने डॉक्टरांनी जाऊन चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांनी येऊन स्वतः बघितल्यानंतर तिथनं ट्रीटमेंट चालू झाली। ट्रीटमेंट चालू झाल्यापासून आता जवळजवळ मला वाटतं 2 महिन्यात सव्वा लिटर दूध चालू आता माझं व्यवस्थित चालू आहे। मी मस्त विकली होती आणि त्याच दिवशी माने डॉक्टर आमच्या गावात आले आणि मी 5,000 विकलेले असताना माने डॉक्टरांनी स्वतः सांगितलं, विकू नका, माझं मी व्यवस्थित करून देतो। त्या ह्यानं मी 2 महिने मग त्यांनी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित केली काय? हा, व्यवस्थित झालंय आणि आता जवळजवळ 1-1.5 लिटर सकाळी, 1 लिटर संध्याकाळी, म्हणजे 2-2.5 लिटर आता चालू आहे, व्यवस्थित आहे। किती डोस करावं लागले साधारणतः माने डॉक्टरांचं? माने डॉक्टरांचं तरी 3 डोस केले। आता आहे ना रेग्युलर? आहे रेग्युलर, व्यवस्थित। ठीक, बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? शक्यतो करून आयुर्वेदिक माने डॉक्टरांचंच औषध, होमिओपॅथिक, होमिओपॅथिक एवढंच माझं म्हणून। बाकीच कुठलंही तुम्ही नाही घ्या, खरं पहिला माने डॉक्टरांचं सल्ला घ्या। उपचाराची पद्धत कशी आहे डॉक्टरांची? व्यवस्थित म्हणजे काय काय करतात नेमकं? तिने नेमकं काय येऊन तपासतात, चेक करतात, लक्षणं घेतात, दक्षता घेतात, लक्षणं, परत व्यवस्थित ट्रीटमेंट आम्हाला समजावून सगळं व्यवस्थित सांगतात, हे मेन महत्वाचं। म्हणून आम्ही आज माझी 5,000 जातेली मस्त, आज माझी व्यवस्थित भांडवल तुमच्याकडे काय घर दुधाने चालू आहे। ठीक आहे, परत एकदा नाव सांगा। नाव जिनगोंडा राजगोंडा पाटील। गाव? इंगळी। तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। ओके, आभार आहे मामा।